आज निकाल लागला बीड जिल्ह्याच्या आमदारकीचा, बीड विधानसभेचा। संदीप क्षीरसागर पुन्हा एकदा विक्रमी मताने निवडून आणणार हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देते। पाच आमदाराचं सुद्धा अतिशयोक्ती सांगत नाही, डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही। दलदल हो, पाव जमाए रखिए, हात खाली है, ऊपर उठाए रखिए। तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही केलं, म्हणून तुम्ही प्रॉडक्ट नाही तर ब्रँड म्हणून ओळखले चाललात। शरद पवार हा ब्रँड आहे। आता आपल्या देशाचे नेते आदरणीय पवार साहेब आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत भाई आणि तुम्ही सर्व हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या भावांनो आणि माझ्या बहिणींनो, मी पवार साहेबांना या ठिकाणी शब्द देऊ इच्छिते की पवार साहेब, या जिल्ह्यामध्ये सहा जागा आहेत आमदारकीच्या, ह्या सहा पैकी आज निकाल लागला बीड जिल्ह्याच्या आमदारकीचा, बीड विधानसभेच्या। संदीप क्षीरसागर पुन्हा एकदा विक्रमी मताने निवडून आणणार हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देते। राहिले प्रश्न पाच आमदारांचे, राहिलेल्या पाच आमदाराचं सुद्धा अतिशयोक्ती सांगत नाही, डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या वतीने आपण, कारण ज्या ज्या वेळी देश संकटात आला त्या त्यावेळी पवार साहेबांच्या पाठीशी आपला बीड जिल्हा खंबीरपणानं उभा राहिला। आणि म्हणून तुम्हाला सांगू इच्छिते, लाख दलदल हो, पाव जमाए रखिए, लाख दलदल हो, पाव जमाए रखिए, हात खाली है, ऊपर उठाए रखिए। अरे उठाओ ना हात, हात खाली है, हाथ उठाए रखिए। कौन कहता है छलनी में पानी नहीं रुकता, कौन कहता है छलनी में पानी नहीं रुकता। बर्फ होने तक इंतजार तो करिए, बर्फ होने तक इंतजार तो करिए। पवार साहेबांनी आता शिवसेना, काँग्रेस, जनता दल, स्टॅलिन, ममताबाई, देशातल्या सगळ्यांची एकजूट करून बर्फ होण्यासाठी ती फ्रीज मध्ये टाकलेली आहे। हा बर्फ झाल्याशिवाय राहणार नाही। स्किल इंडिया, डिजिटल इंडिया, स्प्रिंग इंडिया, स्टँडिंग इंडिया, सगळा इंडिया चालतो देशाच्या नेत्याला। पण आता पवार साहेबांच्या प्रयत्नानं जो इंडिया तयार झालाय त्याला मात्र ते मान्य करायला तयार नाहीत। परंतु या निवडणुकीत 2024 मी पवार साहेब तुम्हाला विनंती करणार आहे, आमचा जिल्हा हटाव्या, पुरोगामी समाजवादी विचाराचा जिल्हा आहे तो भगवा झालाय हा जिल्हा, आणि या जिल्ह्याचा खासदार हा राष्ट्रवादीचा झाला पाहिजे, ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। आणि हा धर्मनिरपेक्ष जिल्हा म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात ह्या जिल्ह्याची ओळख आपण करून दिली पाहिजे। साहेब आम्ही तुमच्या बरोबर, मी आज तुमच्या बरोबर माझी 40 वर्षाची तपश्चर्या बाजूला ठेवून काले, आता आमची तुम्हाला गरज नाही, तुमची आम्हाला गरज आहे, देशाला गरज आहे, म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आलेलो आहेत। साहेब मला तुम्हाला सांगायचे, आणि भावांनो आणि बहिणींनो शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगण्यासाठी या ठिकाणी उभी आहे। पवार साहेबाला 80 साली या जिल्ह्यापासून जिल्ह्याने दिलं ते आजपर्यंत राखून ठेवलं। माझं तुम्हाला एवढंच आव्हान आहे मतदारांनो, माझ्या भावांनो आणि माझ्या भगिनींनो, की उद्याच्या निवडणुकीमध्ये कुठलाही जाती धर्माचा पंथाचा विचार न करता आपण पवार साहेबाची ताकद बळकट केली पाहिजे, अशा प्रकारचं आव्हान आपल्याला करते। साहेब तुम्हाला जे वाटलं तेच तुम्ही केलं, दुसऱ्याला वाटलं ते तुम्ही केलं नाही, आणि मग तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही केलं, म्हणून तुम्ही प्रॉडक्ट नाही तर ब्रँड म्हणून ओळखले चाललात। शरद पवार हा ब्रँड आहे आता या देशाचा, ब्रँड म्हणून या ठिकाणी आता शरद पवार आहे, आणि म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहेत। तुम्ही मंडल आयोगाला पाठिंबा दिला, ओबीसीला समर्थन दिलं, साहेब तुम्ही महिलांचं सक्षमीकरण आणि
33% आरक्षण दिलं म्हणून उषा दराडे सारखी एक पोरगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होऊ शकली. मी जिल्हा परिषदला निवडून येऊ शकले. 33% आरक्षण हे तुमची उपलब्धी होती साहेब. तुम्ही नामांतर लावलं, नामांतर केलं, तुम्ही घाबरला नाहीत. तुमची सत्ता गेली तरी तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहेत. ही उपलब्धी तुमची आम्ही मान्य करतो. आणि म्हणून शेतकऱ्याची कर्जमाफी असेल, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, शेतमजुराचे प्रश्न असतील, ह्या सगळ्या प्रश्नासाठी ह्या ठिकाणी तुम्ही झटलात म्हणून आम्ही यात वयात तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहून हा जिल्हा उभा अडवा पिंजून काढू. आणि साहेब आता मात्र माणसं पारखून घ्या बाबा. विनंती माझी तुम्हाला, लय डुप्लिकेट माणसं. दैवत काय म्हणतेत, आराध्य दैव दैवत काय म्हणतेत, वकाऱ्या देऊ देऊ काय बोलतेत. आणि आता तर दैवत बदलील बाबा त्यांनी. आता एका रात्रीत कुठं दैवत बदलत असत होय? दैवत दैवत असत. आणि म्हणून अशा भोंदून पासून आपण सावध राहा. जयंत पाटलांना धन्यवाद देईन. माझ्यासारखी एक बाई तुम्ही आता पचवत आहात. धन्यवाद. जय भीम, जय भारत.